बाय बाय। जाओ ना, किलो का जाओ। जा जा लोकल का। मजी मम्मी। वाह वाह वाह, हाउ नाइस। कितने दिवसांनी भेटतोय? आज तुमच्यासाठी काय आहे? डोळे उघडायचे काय? डोळे बंद, डोळे बंद। गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ। शेंगाचं रेट काय? चला आता बघा, आम्ही हे तिघ आपापल्या बॅग घेऊन चाललेत घर सोडून। कुठे चाललात? गाडी आली। चला, आणि तुम्हाला सांगायचं की मी आज घरी आहे, मी नाही जाते आज। हा चला, बाय 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 बाय। केवढे लागले आज बघा, मला सर्व सोडून एकटे एकटे चालले तिघ जण। सोडून सोडून नाही जाते, तुम्हीच नाही जाताय। असंच जातोय कारण आमचं काम आहे ना तिकडे, म्हणून आम्ही पहिलं जातोय। हा, आणि माझं इकडे काम आहे म्हणून मी थांबलोय। बरोबर, भाईला बदलापूर फिरव। मार्केट बिर्केटला दाखव, सर्व दाखव। आली का गाडी? बसा, पाटी राहील ना सामान? जा व्यवस्थित बॅग ठेव, ती पण ठेव। चलो बाय बाय। सर्व बॅगेत ठेवलेले बंद कर। बाय 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 बाय। जाऊ ना, लवकर जा दादा। बाय बाय। फायनली आपण पोहोचलोय। पोहोचलो, बिल्डिंगच्या खाली आलो। भाई जवळ होतं की लांब होतं घर? लांब आहे ना। हो, बसून बसून। अरे बापरे। चला आता मम्मीला भेटूया आपण। जास्त वेळ बसलो ना, जास्त वेळ बसलो ना खूप, म्हणून। हो, फायनली पोहोचलोय। हॅलो मम्मी। अरे मम्मी, माझी मम्मी। हाउ नाईस। किती दिवसांनी भेटतोय? हॅप्पी दिली आई भाई पण आई गेले। काय भाई काय कशी आहे? बरं आहे ना भाई? काय खाला आणलं वाटते? बरं आहे ना? बसा बसा। त्यांची कंबर दुखायला लागली बसून बसून कार मध्ये। खूप वेळ ना। जमलो म्हणजे आता खूप दिवसांनी आलो ना। या बसा। हॉलमध्ये चला आता आपण भाईला घरातली होम टूर देऊया। या भाई, आई येत आहे तुम्ही पण या। नाही इकडे, हा हॉल आपला, हा हॉल घर बघायचं आता। किचन आमचं
माझं पण किचन छोट आहे. वन बीएचके आहे ना. मशीन मुळे जरा अजून हे झालंय. मशीन मुळे जरा पडणार ना. कधी दुसरीकडे कुठे घेते झालंय. या भाई बेडरूम बघा. हा हे बेडरूम. हा आणि हे पेंटिंग मी बनवलंय. हे ना पांडा. हा ते मी बनवलंय. उज्ज्वलाकडे कशी आहे. हा तस. आणि हे पण आपलं घरी पण करायचं. हो रत्नागिरीत वॉल पाहिजे ना तिला. असा भिंत पाहिजे. जीवन आहे चांगलं ना. हो आणि हे वॉशरूम आहे. हे आणि हे आता याच्यापेक्षा मोठा भेटा ना. आता कुठे काढतात इथे काढू. आता भाईसाठी चाय येते. भाईसाठी चाय आणि खारी. खारी आता भाई इकडे आराम करणार आहे. घ्या भाई. कार मध्ये चांगला आराम झालाय. असं आराम की त्यात कंबर दुखलेली आहे. खारी नको एवढी. एवढी नको बोललो. तुला घे. घ्या घ्या. जेवढी पाहिजे नको. नाही मला नको आहे. नको घ्या. गरम आहे. गरम आहे. नाही तुम्ही कशा उठू. आज तुमच्यासाठी काय आहे. डोळे उघडायचे काय. डोळे बंद. डोळे बंद. डोळे बंद. हात पुढे कर. फक्त डोळे बंद करा. का डोळे बघ. पिलपिले व्हायचे नाही. आता उघड. आवडली. मी पण तोच विचार केला. मला आता प्रोग्राम पण काय नाही आहे. हे बघ हे बघ पदर असा आहे. पूर्ण भरलेला आहे पदर. थँक्यू व्हेरी मच. मीच मी हवी. पप्पूला बोला. पप्पूला थँक्यू. पप्पू नाही ना. पप्पू नाही ना. इकडे आवडली ना. छान आहे ना. कलर छान आहे. कलर आवडला का. फक्त कलर आपली एकच डिझाईन आहे. आपली तिघांची एक डिझाईन म्हणाला तर चौघांची. एक साडी पप्पूने गिफ्ट दिली गाडीमध्ये तिकडे सुरत मध्ये. हो आणि माझी जी मी बड्डेला जी साडी नेसणार आहे ती पण ह्याच पॅटर्न मध्ये. फक्त कलर डिफरंट आहे. आणि आई सुद्धा ही अशीच टाईपची साडी नेसणार आहे. कलर डिफरंट आहे. आणि मम्मीला पण आता ही सेम पॅटर्न आहे. फक्त कलर डिफरंट आहे. आवडली ना. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. आता दुसरा दिवस चालू झाला आहे. बदलापूरचा डे 2. आणि काल कसं झालं माहिती आहे. आम्ही जेव्हा घरी पोचलो जेवलो वगैरे तर काहीच त्यानंतर शूट करता आलं नाही. कारण की दोन्ही पण आई आम्ही काका वगैरे आम्ही सगळे एवढे गप्पा मारत बसलो की आम्हाला एवढा उशीर झाला. आणि गप्पा गप्पामध्ये तुम्हाला काही दाखवता आलं नाही. तर म्हणून नंतर आम्ही जेवण वगैरे सगळं झोपलो. आणि आता सकाळ झालेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तर आता मी फ्रेश झाली आहे. आणि हां मला एक गोष्ट दाखवायची होती की इथे बघा मी एक मस्त नाईट सूट घातला आहे. आई नो हा रात्री घालायचा असतो पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी आत्ता घातला आहे तो. तर हे बघा हे पॅन्टसोबत आहे. हे बघा हे असं फुल पॅन्ट आहे. आणि टी शर्ट टाईप आहे. ह्याला कॉलरसुद्धा आहे. आणि खूप कम्फर्टेबल एकदम स्मूथ कपडा आहे. तुम्ही पण बहुतेक जण वेअर करत असाल. मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी मी आत्ता घातला. नंतर मी कुर्ता आणि लेगिन्स घालणार आहे. तर असे असे मी 6 सेट घेतलेत. तर असे मी 2 सेट आता यूज करायला काढले तिकडे बदलापूरला. बाकीचे मी सगळे विक्रोळीला ठेवलेत. अर्धे मी गावी घेऊन जाणार.
तर आता प्लॅन असा आहे की माझा नाश्ता वगैरे सगळा राहिला, आंघोळ झाली आता, तर मी आता लवकरच देवपूजा करणार आहे. हे बघा, इथे आमचा देवारा, इथे आमचा देवारा आहे. आणि आता हे बघा, इकडचा व्ह्यू बघा. इथे ॲक्च्युली मंडप घातले, काहीतरी कार्यक्रम आहे वाटतो. आणि आता मी देवपूजा वगैरे करणार आणि मग भाजी आणायला जायचं आहे बाजारात. तर अजून मी डिसाइडेड नाही, मी आई जाणार किंवा भाई काकांनी मी जाणार. तर भाजी वगैरे आणायचं आहे, कारण की माझी आई पण इकडे नव्हती, ती बाहेर गेलेली जरा मैत्रिणींसोबत स्टे वगैरेसाठी तिच्या त्यांच्या घरी. तर घरी ना ॲक्च्युली काहीच नाही आहे आणि आम्ही असंच आलो आहे उठून. तर आम्हाला भाजी वगैरे घ्यायची आहे, मार्केटमध्ये जायचं आहे, दूध वगैरे पण आणायचं आहे. तर त्यासाठी आम्ही मार्केटमध्ये जाणार आहे. तर तुम्हाला जेव्हा मी मार्केटमध्ये जाणार तेव्हा मी तुम्हाला दाखवते. आता सध्या आधी मी देवपूजा वगैरे करून घेते आणि मग आपण भेटूया. ठीक आहे, बाय बाय. आणि इथे माझी मम्मी तिचं कलेक्शन दाखवते, काय काय नवीन नवीन कपडे घेतलेले एक दाखवते. खूप दिवसांनी आली आहे ना लेक घरी. तर ना मी म्हणजे एक महिन्याच्या वर झाले मी आता आली इकडे बदलापूरला आणि मला बरंच काय नवीन नवीन दिसते. तर मी बरंच काय घेऊन ठेवलं आहे नवीन नवीन, तर ती मला दाखवती आहे. तर असं सगळं आमचं चालू आहे. तर तुम्हाला आता भेटूया, मार्केट तुम्हाला दाखवते बदलापूरचा, आम्ही काय काय शॉपिंग करणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर आई आईसाठी दही पण घ्यायचे, आईला रोज म्हणजे सवय आहे ना दही खायची जेवणासोबत, म्हणजे पोटाला चांगलं असतं ते, म्हणून ते दही वगैरेसुद्धा घ्यायचं आहे. तर जाऊया आपण आणि भाई काकांना बदलापूरचं मार्केट दाखवूया. म्हणजे असं खास मी काय कुठे लांब असं मार्केट स्पेशली कुठे जात नाही आहे, चौकाचंच आमच्या इथे सगळं मिळतो. तर म्हणून तिकडून शॉपिंग करेल जराशी, तुम्ही पण या माझ्यासोबत. तर आता बघा, भाई आणि मी मार्केटमध्ये चाललो आहे, जरा टेलरकडे पण काम आहे आणि भाईला आता मार्केटसुद्धा दाखवते बदलापूरचं. चला, काय घेतलं? शेंगा. शेंगाचा रेट काय? 20 रुपये. आणि अजून पण भाजी घेतली आहे ना आपण, भाज्या पण घेतलेत, शेंगा पण घेतो. आणि भाईनी काय खाल्ला? वडापाव की भजीपाव? भजीपाव खाल्ला. अर्ली 1.5 किलो घेतली आणि मिरची घेतली आहे. झालं का? आता भाई काय मिळणार आहे? काय हे काय उसाचा रस? काय जेवताय आज? आज माझं जेवण स्पेशल आहे. स्पेशल वरण भात फ्लावरची भाजी चपाती खाल्ली. आई एक चपातीच खाते. आणि भाईच्या तटात काय? अंडा कढी भात चपाती आणि फ्लावरची भाजी. हा, मम्मी पण इकडे बसली जेवायला आणि आज जरा उशीरच झालाय. नको, एकच अंडा खाता? हा म्हणाल दोन दोन खाल. हो, तर आता मी पण बसते जेवायला, सगळ्यांना वाढले, माझं पण ताट बघा इकडे. आता मी जेवण घेते आता. चला, बाय बाय. मग कुठे निघालाय तेवढा रेडी होऊन? चालू फिरायला आहे ना. कुठे फिरायला? कुठे नंतर दाखवणार का? कुठे जातोय आपण? जत्रेत. आणि ना रात्रीचे 10 वाजलेत, आम्ही सगळे सगळ्यांनी जेवण वगैरे घेतले, 9 वाजताच आपण बसलो ना जेवायला. आणि आता जेवून बिवून आम्ही जत्रेत चाललोय. तिकडे खायचा खर्च नाही होणार मग. आणि कसं अनहायजेनिक असं ना जत्रेत खायचं, म्हणजे बघू काय चांगलं दिसलं तर खाणार नाही तर नाही. चला, तुम्ही पण चला आता आमच्यासोबत जत्रेत. मग पोहोचला जत्रेत? आता आलो आम्ही जत्रेत, पोहोचलो.
आवाज किती आहे ना पुढे पुढे अजून मोठी जत्रा आहे बघूया आपण काय घेता इकडे फेटा कसा आहे फेटा काय मम्मी घे थोडा थोडा घे फेटा चटाई बटाई कटाई इधर काय घेतलं हे केस कमी पडले काय केस कमी यायचा आंबळा बांधला की त्याच्यावर आता घातला ना तो मोठा दिसतो बसू शकतो ना आणि हे बघ आंघोळ करायचं आंघोळी चट एक असा 120 मस्त आहे ना बापला तुझ्याकडे होतो नाही माझ्याकडे नाही कैसा आहे छोटा वाला 220 काय बोलू नव काय बोलू नव काय 220 तुम्ही बोला 20 द्या 56 द्या तर इथे आपल्याला आपले सबस्क्रायबर्स भेटलेत ना बदलापूरला राहता तुम्ही जत्रेत आले फिरायला मस्त आहे ना इयरिंग्स मस्त आहे अंकल कैसा आहे इयरिंग्स 100 हमारा भी चेहरा लाओ ना उसमें यूट्यूब पे डालो मेरा हाय हाय आपका नाम क्या है विशाल सोनी कितने बजे तक रहते हो यहाँ पे 11 बजे तक आणि यांच्याकडे भरपूर तुम्हाला इयरिंग्स वगैरे एकदम सुंदर सुंदर इयरिंग्स अच्छा हे बघ हे बघा इकडे बँगल्स सुद्धा आहे कडे आहेत ना हां कडा कडे यूट्यूब पे डालते हां या खायला छान आहे बघा आम्ही आता जत्रेमधून आलो आहे आणि काय काय शॉपिंग केली ती दाखवतो आईला टॉप्स घेतले मला मी दोन टॉप्स घेतले असे घेतले लॉंग गाऊन टाईप घेतले तसे असे दोन घेतले आणि लेगिन्स घेतले दोन पिंक आणि व्हाईट कलर मध्ये आणि हा बघा मसाल्याचा डब्बा घेतलाय
मसाल्यासाठी डबा घेतलाय कारण सगळं बरण्या काढायला लागतात ना किचन वर गावाला आणि इथे आहे ना तो इथे परत आल्यावर इथे वांदे होतील ना म्हणून हा गावाला स्पेशल घेतलाय गावच्या साठी गरम मसाल्याचा डबा आणि हे गार्बेज बॅग नाही चालू आणि हा गार्बेज बॅग मला नाही दिसत आहे चालू आणि हे खास घट्ट पण करू शकतो आपण सैडला घट्ट करू शकतो आणि काय घेतलंय आणि खाजा घेतला ना आणि इथे आईला केस घेतले केस कमी आहेत ना आता त्याच्यावरती आकड्यामध्ये असे वरती लावायला घेतले आहेत आणि मी इकडे बँगल्स घेतलेत हे बघा असे कडे टाईप मध्ये चार ग्रीन कलर मध्ये जत्रा म्हटली तर शॉपिंग आलीच ना आम्ही तरी कमी केली आहे तुम्ही अजून करा तिथे बरंच काय अजून होतं पण आम्हाला कसा उशीर झाला जायला आम्ही 9 जेवायला घेतलं 10:30 निघालो घरातून आरामात गेलो आम्ही तसं थोडे स्टॉल जसे बंद व्हायला लागलेले पण बहुतेक चालू होते बघण्यासारखं मस्त आहे तर तुम्हाला जत्रेचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि इथे लवकरात लवकर जत्रेला या बाय बाय गुड नाईट